आजची वार्ताहर परिषद खरतर लता दीदींच्या आठवणींना आणि स्मृतींना उजाळा देणाऱ्या कार्यक्रमासाठी आहे. 6 फेब्रुवारीला लता दीदी य जगतातून गेल्या, आपल्याला सोडून गेल्या, पण त्यांच्या स्मृती लता मंगेशकरांच्या आपल्याला रोज आणि रोजच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहत नाही या पद्धतीचे दिवस आपल्या आयुष्यातले आजही आहेत. या 6 फेब्रुवारीला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही सगळे या देशात लता दीदींच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा संगीतमय माध्यमातून द्यावा म्हणून लतांजली या नावाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. नमा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत, पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालं. नमा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. या 6 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता षण्मुखानंद हॉलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. कार्यक्रमाचं नाव लतांजली असं आम्ही ठेवलेलं आहे आणि आज कार्यक्रमाचं पूर्ण संयोजन मेराक इव्हेंट्स नावाच्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत. यामध्ये लता दीदींच्या गाण्यांची प्रस्तुती करायला प्रसिद्ध गायिका साधना सरगम, बेला शेंडे, शरयू दाते, संपदा गोस्वामी, निरुपमा डे असे गायक कलाकार आपल्या कला त्या ठिकाणी प्रदर्शित करणार आहेत. निवेदक म्हणून संदीप पंचवाटकर आणि आर जे गौरव हे नामवंत निवेदक त्या ठिकाणी निवेदनाचं काम करणार आहे आणि संपूर्ण संगीत संयोजन हे चिराग पंचाळ त्या ठिकाणी करणार आहेत. विशेष या कार्यक्रमाचं म्हणजे लता दीदींच्या गाण्याचा स्वतःच्या करिअरमध्ये ज्यांना खऱ्या अर्थाने उपयोग झाला असे कलाकार खूप आहेत, पण त्यातली प्रमुख काही कलाकार सुपरस्टार त्या दिवशी षण्मुखानंदमध्ये येणार आहेत. त्या सगळ्यांचा आम्ही मनापासून धन्यवादही व्यक्त करतो. त्यामध्ये सिनेस्टार अभिनेत्री राखी गुलजार, हेमा मालिनीजी, आशा पारेखजी, मौसमी चटर्जी, पद्मिनी कोल्हापुरेजी, नीतू कपूरजी, रीना रॉयजी, बिंदूजी, पूनम ढिल्लो, रवीना टंडनजी, राणी मुखर्जी आणि काजोल या सर्व अभिनेत्री सुपरस्टार त्यांची गाणीही तिथे गायली जाणार आहेत आणि ते स्वतःसुद्धा लता दीदींना आदरांजली वाहण्यासाठी त्या ठिकाणी येणार आहेत. प्रसिद्ध संगीतकार आनंदजी आणि प्यारलालजी हे दोघंही त्या कार्यक्रमाला येणार आहे. हा कार्यक्रम संपूर्णतः लताप्रेमींसाठी विनामूल्य आहे आणि याच्या संयोजनामध्ये आमचे मित्र सहकारी मंजिरी हेटे आणि प्रसाद महाडकर यांचं नियोजनही आहे. या कार्यक्रमातलं अजून विशेष म्हणजे लता दीदींना मुंबई पोलीस बँडतर्फे लतांजलीसुद्धा त्या कार्यक्रमाच्या आवारात वाहिली जाणार आहे. लता दीदींच्या काही गाण्यांवर काही गाणी वाजवून मुंबई पोलीस बँड त्या ठिकाणी स्वतःची कलासुद्धा आणि लता दीदींना आदरांजलीसुद्धा वाहणार आहे. या कार्यक्रमाच्या बाबतीतलं नियोजन पूर्ण होऊन 6 तारखेपासून हा कार्यक्रम प्रत्यक्षात होईल आणि त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रेमींपर्यंत तो पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या पद्धतीचं निवेदन मला आपल्यासमोर करायचं आहे. हिंदी में आज की प्रेस ब्रीफिंग ये लता दीदी की संगीतमय यात्रा को स्मरण करने के कार्यक्रम के निमित्त है.
6 फरवरी को लता दीदी अपने बीच से चली गई, लेकिन आज भी रोज उनके गाने और उनकी याद, पूरा भारतवर्ष उनको याद करता है। इस 6 फरवरी को प्रथम स्मृति दिन के निमित्त एक बड़े कार्यक्रम का आयोजन हमने किया है। 6 फरवरी शाम 6 बजे षणमुखानंद हॉल में लतांजलि इस नाम से कार्यक्रम का आयोजन किया है और लता दीदी ने गाए हुए गाने वहाँ प्रदर्शित होंगे और इसका पूरा कार्यक्रम का संयोजन मेराक इवेंट्स ये कंपनी के साथ हम कर रहे हैं और उसमें सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम जी, बेला शेंडे जी, शरयू दाते जी, संपदा गोस्वामी जी, निरुपमा डे जी, ये सब गायिका लता दीदी के गाने गाने वाली है। निवेदक इस नाते संदीप पंचवाटकर और आरजे गौरव ये निवेदन का काम करेंगे और संगीत संयोजन ये चिराग पांचाल जी करने वाले हैं। इस कार्यक्रम का विशेष ये है, लता जी के आवाज़ के कारण बहुत सारे अभिनेत्रियों को अपनी आइडेंटिफिकेशन मिली फिल्म जगत में, उसमें से कई सुपरस्टार अभिनेत्री इस कार्यक्रम में स्वयं आने वाली है, हम उनका धन्यवाद व्यक्त करते हैं। उसमें सिने स्टार अभिनेत्री राखी गुलजार जी, हेमा मालिनी जी, आशा पारेख जी, मौसमी चटर्जी, पद्मिनी कोलापुरे जी, नीतू कपूर जी, बिंदु जी, रीना रॉय जी, पूनम ढिल्लो जी, रवीना टंडन जी, रानी मुखर्जी और काजोल ये स्वयं षणमुखानंद हॉल में लता दीदी को आदरांजलि देने उपस्थित होने वाले हैं। ये कार्यक्रम लता दीदी के चाहने वालों को हमने फ्री में रखा है और इसके पूरे नियोजन में हमारे साथी प्रसाद महाड़कर और मंजरी हेटे उसका नियोजन कर रही है। विशेष इस कार्यक्रम में और एक बात है कि षणमुखानंद के प्रांगण में लता दीदी के कुछ गानों पर मुंबई पुलिस का बैंड भी उनको अपनी कला को प्रदर्शित करके आदरांजलि देने वाला है। आशीष जी, मुंबई चुनाव जब उपचुनाव मराठी उद्या मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे आणि पालिका आयुक्त जे प्रशासक आहे ते सध्या मनमानी करतायत, प्रोजेक्ट त्यांच्या लोकांना वाटतायत आणि फक्त हंगामी बजेट सादर करावं अशी मागणी शिवसेनेने केली। कोणी केले? मला असं वाटतं की अनिल परबांना कदाचित आजची ज्यांची मनस्थिती आहे त्यामध्ये फॅक्ट्स व्हेरीफाय न करता दुर्दैवाने बोलायची परिस्थिती आलेली आहे। मुंबई महापालिका आयुक्ताला ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून नियुक्त केलं कोणी? सरकारने। ज्या सरकारने गव्हर्नमेंट रिझॉल्युशन म्हणजे शासन निर्णय केला तो 7 मार्चला ज्या वेळेला सभागृहाच्या सर्व अधिकार संपले महापालिकेच्या त्यानंतर 7 मार्चला दिला तो शासन निर्णय काढला कोणी? राज्य सरकारने। त्या शासन निर्णयामध्ये 7 मार्चचा असा अभिप्रेत आहे लिहिलेला आहे की महापालिका सभागृहाचे, महापालिकेचे, स्थायी समितीचे, सर्व समित्यांचे सर्व अधिकार हे आयुक्ताला दिले, याचा उल्लेख कोणी केला? राज्य सरकारने। या तिन्ही गोष्टी करणारं राज्य सरकार कोणाचं होतं? तो उद्धव ठाकरेंचं, ते होते मुख्यमंत्री। त्यांच्या सहीने निघालेल्या शासन निर्णयामध्ये सर्व अधिकार ज्या आयुक्ताला दिले त्यानंतर हंगामीचा प्रश्न येतो कुठे? आणि त्यामुळे स्वतःच्याच सरकारने जे अधिकार ज्या आयुक्ताला दिले त्याच्यावर मर्यादा आणण्याची मागणी करणे याचा अर्थ सूर्यनमस्कार उलटे घालण्यासारखं आहे आणि अनिल परबांना ते जमेल असं मला वाटत नाही, त्यांनी ते करू नये।
उद्याच्या बजेटकडनं मुंबईकरांसाठी काय अपेक्षित धरताय? जे 25 वर्षात झालं नाही ते 25 वर्ष मुंबईकर अपेक्षा धरतायत. घरात पाणी शिरू नये आणि घरात पिण्याचं पाणी यावं, रस्त्यावर खड्डे असू नये आणि कचऱ्याची विल्हेवाट लावावी, शिक्षणाची व्यवस्था नीट व्हावी, हॉस्पिटलमध्ये औषधं मिळावीत, कराचा बोजा वाढू नये आणि कर देणाऱ्यांना सुविधा मिळाव्यात, ही आरोड अशा आरडाओरड बरीच वर्ष मुंबईकर करताय. याची सुरुवात नव्याने होईल ही आमची अपेक्षा आहे. आणि आयुक्तांनाही आमचं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी त्यात अभिप्रेत आहेत, त्या तुम्ही कराव्याच लागतील. तुम्ही जर त्याबाबतीत योग्य विचार केला नाहीत तर भारतीय जनता पार्टी प्रशासकाच्या विरोधातही आंदोलन करेल. अधिकार दिले कोणी? आदित्यजी तुमच्या पिताश्रीने दिले. त्यावेळेला सांगायचं होतं ना की आपण शासन निर्णयात लिहा की 2 महिन्यात 3 महिन्यात 4 महिन्यात निवडणुका घ्या आणि त्या घेतल्या नाही तर हंगामी बजेट करा. आपल्या पिताश्रींशी आपला डायलॉग होत असेल अशी आमची अपेक्षा आहे. आणि तुम्ही आदित्य ठाकरेजींचं तर हल्ली वराती मागून घोड्याचं, वरातीचा शब्द त्यांच्या वापरत नाही पण म्हणजे त्यांचं उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. अजित पवार यांनी मोठा कॉग्रेस फोट केला आहे की शिवसेनेतील बंडाची जी माहिती आहे ती शरद पवार यांना होती, त्यांनी उद्धव ठाकरेंना दिली होती, मात्र आमदारांवरती अंधविश्वास ठेवल्यामुळे कुठेतरी हे बंड झालं आणि त्यामुळे पक्ष नेतृत्वाने असा विश्वास ठेवायला नको. नाही आता हा त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे. अजितदादा काय म्हणाले, शरद पवार साहेबांना काय माहिती आहे, उद्धव ठाकरेजींनी काय केलं नाही. माझं म्हणणं आहे की आता तुम्ही तिघं चौघं जे विरोधी पक्षात महाराष्ट्र विकास आघाडीचे आहेत ते एकत्र बसा, एकत्र भूमिका बनवा, कोण कोणाशी केव्हा काय बोललं याचं एकदा स्क्रिप्ट बनवा आणि मग आम्हाला प्रश्न विचारा. तुम्ही आपलं आपलं उमेदवारचं फॉर्म मागे ठेवलं होतं पण आता महाविकास आघाडी 2 पोटनिवडणूक आहे त्याच्यामध्ये लढण्याची तयारी केलेली आहे आणि उमेदवार सुद्धा. नाही, आमची मागणी आहे, आमची विनंती आहे आणि आमचं म्हणणंही आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या सर्वसाधारण, मी सर्वसाधारण म्हणतोय, परिस्थितीमध्ये दुर्दैवी मृत्यू कुठल्या विधानसभा सदस्याचा झाला तर त्या पोटनिवडणुकीच्या बाबतीमध्ये सर्वसाधारणतः एकमत करून त्या परिवारातल्या व्यक्तीला निवडून येण्यासाठी बिनविरोध आपण प्रयत्न करत असतो. आता तर राहिलेला कार्यकाल बघता कार्यकाल ही खूप मर्यादित आहे आणि म्हणून दोन्हीमध्ये विशेषतः अशा पद्धतीची जी सर्वसाधारण भूमिका आहे ज्याचं वहन अंधेरीमध्ये आम्ही केलं आणि मला मुद्दामून आठवण करून द्यायची आहे की अंधेरी पोटनिवडणुकीच्या वेळेला काँग्रेसने तर बोंबाबोंब केलीच होती. आज त्यांची भूमिका काय आहे हा प्रश्न वेगळा. राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार साहेब यांनी तर प्रेस कॉन्फरन्स घेतली, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरेजींनी पत्र काढलं आणि स्वतः उद्धव ठाकरेजींनी त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मागणीचं समर्थन करून बिनविरोध निवडणूक करण्याची भूमिका मांडली. आज हे चौघे काय भूमिका घेत आहेत हा महाराष्ट्र पाहू इच्छितो. या चौघांनी महाराष्ट्राच्या परंपरेला सर्वसाधारण त्या ठिकाणी असलेली पूरक भूमिका घ्यावी असं आमचं म्हणणं आहे. सर, एक प्रश्न असा होता, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण स्थगिती दिल्यानंतर सरकारने एक जीआर पास केलेला जिकडे मराठा तरुणांना ईडब्ल्यूएस कोर्टातून आरक्षण पूर्वलक्षी पद्धतीने द्यायचं सरकारने म्हटलेलं, मात्र तो जीआर मॅट कोर्टाने रद्द केला. बघा, मी पक्षाचा अध्यक्ष आहे, पक्षाचा प्रवक्ता आहे, मी सरकारचा प्रवक्ता नव्हे, त्यामुळे याचे प्रश्न आपण सरकारला जरूर विचारा. सर, काल सरकारने एक ब्ल्यू प्रिंट काढलेली आहे, 20 विषय आहेत ज्याच्यामध्ये मंत्र्यांनी कसं वागलं पाहिजे आणि त्यांची प्रतिमा लोकांमध्ये नकारात्मक जाऊ नये याच्यासाठी एक ब्ल्यू प्रिंट काढले, कसं बघताय याच्यावर? मला वाटतं की संघ ब्लूप्रिंट संघ अशा पद्धतीने थेट राजकारणात आणि राजकीय भूमिका घेत नाही, पण सर्वसाधारणतः मनुष्याने वागलं कसं पाहिजे, जनप्रतिनिधीने जगलं कसं पाहिजे याबद्दल
जो आपल्या मातीतल्या संस्कृतीतला परापरंपरा आणि स्वभाव आहे त्याबद्दल संघ आग्रही आणि ते योग्य आहे. मराठी खतम तो येते पुढे आज जवळपास विधान परिषदेचे निकाल जे स्पष्ट झालेले त्यात भाजपाला दोन ठिकाणी सगळ्यात मोठा फटका बसला. एकतर नागपूरची जागा गेली, दुसरीकडे अमरावतीची सगळ्यात विशेषतः विद्यमान म्हणजे माजी राज्यमंत्री होते ते स्वतः पडले आणि तिथे भाजप अंतर्गत कलह यामुळे ही सगळी जाण्याची चर्चा खूप आहे. यावर काय तुमची प्रतिक्रिया? खरं आहे, आम्ही दोन जागा गमावल्या आहेत, एक नव्याने जागा मिळवली आहे आणि एक नवीन मित्र नव्याने जोडला आहे किंवा जोडला जाईल. पण या परिस्थितीत ज्या दोन जागा गेल्या त्याचं सत्य शोधन केलं पाहिजे असं माझं मत आहे. पक्षाध्यक्ष महाराष्ट्राचे त्याचा निर्णय घेतील असं मला वाटतं. मला असं वाटतं की पोटदुखी आहे उद्धवजींच्या शिवसेनेची. मग अनिल परब यांनी सांगा जवळच्या लोकांना काम, मग केवळ कलानगरला सुशोभीकरण आणि मग वरळीला सुशोभीकरण. वरळी आणि कलानगर सोडून कुठे मुंबई नव्हती का? मी आणि माझे कुटुंब ही जबाबदारी उद्धवजींची. त्यानंतरचा त्यांचा सुशोभीकरणातला नारा म्हणजे मी आणि माझ्या कुटुंबाच्या जवळची जागा, एवढंच सुशोभीकरण करा. अशी मुंबई यांनी चालवली आणि त्यामुळे अशा पद्धतीचा आरोप करण्याआधी त्यातलं काही सत्य तथ्य असेल तर मांडावं. मुंबईकरांच्या सर्व 500 ठिकाणी सुशोभीकरण होत आहे याचा आनंद मुंबईकरांना नक्की मिळेल असं आमचं मत आहे. संजय राऊतांना, संजय राऊतांनी मानहानीची नोटीस नारायण राणेंना पाठवली, आता याचं उत्तर नारायण राणेजी देतील. पण संजय राऊत यांनी लक्षात घ्यावं की तुम्हाला अधिकार नोटीस पाठवण्याचा जरूर आहे, पण तुमचं बोलणं, तुमची शिवराळ भाषा, तुमचं नर्सेस डॉक्टर पासून मराठा समाजातील अन्य लोकांवर छितूपणे वागवणं आणि बोलणं या सगळ्या गोष्टींवर जर दावे दाखल झाले तर एखाद्या न्यायालयातच स्वतःचं घर बांधावं लागेल संजय राऊत यांना. बीएमसी के बजट आने वाले हैं, उसमें बीजेपी की क्या एक्सपेक्टेशन है और जिस तरीके से शिवसेना कह रही है जो 25 साल नहीं कर सके और जो मुंबई वासियों की अपेक्षा है वही बजट में होनी चाहिए हमारी मांग है. और मुंबईकरों की अपेक्षा क्या है? बारिश का पानी घर में न जाए और नल से पीने का पानी आए, रास्ते पर खड्डे न हो और गाड़ी और चलने के लिए फुटपाथ और रास्ते हो, स्कूल भी अद्यावत हो और हॉस्पिटल में दवाई भी मिले, कचरा भी उठाया जाए और नाले भी साफ किए जाए. ऐसे बहुत सारे मांगे मुंबई वासियों की है. उस प्रकार की दिशा में जाने वाला बजट होना चाहिए. प्रशासक इसको ध्यान में देगा और प्रशासक भी अगर गलती करेगा तो भाजपा उसके ऊपर आंदोलन करेगी. सर, बीएमसी में अभी नगर सेवक नहीं है, अमूमन जब बजट रखा जाता है तो स्टैंडिंग कमेटी में पास होता है, इसके लिए सूचना की मांग है कि अंतरिम शिवसेना जो उद्धव जी की है, असत्य बोलना, झूठ फैलाना और प्रदूषण करना इनका यह सार्वजनिक कार्यक्रम है. हम उनसे सीधे सीधे तीन सवाल पूछना चाहते हैं. 7 मार्च को मुंबई महापालिका सदन की कालावधि समाप्त हुई, उसके बाद प्रशासक अपॉइंट करने का शासन निर्णय राज्य सरकार ने लिया, नंबर एक. नंबर दो, 7 मार्च के उस शासन निर्णय में जो अधिकार सभागृह को है, चुने हुए नुमाइंदों को है, स्टैंडिंग कमेटी को है, अन्य कमेटीज को है, उसका भी अधिकार दिया गया कमिश्नर को, दूसरी बात. और तीसरी बात, इन सब अधिकारों के तहत पूर्ण रूप से काम करना, इसके अधिकार भी दिए गए आयुक्त को. ये तीनों चीजें राज्य सरकार ने जब दी, उस 7 मार्च को मुख्यमंत्री थे उद्धव ठाकरे जी, उनके सिग्नेचर से ये सब अधिकार जब आयुक्त को और प्रशासक को दिए गए, तो अब उसमें मर्यादा डालने की मांग तब आपने क्यों नहीं की थी? तो आज आपको जो मुंबई वासियों को मिलने वाला है उससे तकलीफ हो रही है क्या? इसके लिए आपने दिए हुए अधिकारों पर आप ही अभी मर्यादा करने की बात कर रहे हैं. हम तो कानून और अधिकार की बात कर रहे हैं, मुंबई वासियों को उनका न्याय मिले. यही तो शिवसेना का फेल्योर है, हमारा आरोप ही है. उस बात को हम उजागर भी कर रहे हैं. 80,000 करोड़ का FD किया, एग्जीक्यूशन ऑफ वर्क 40% भी नहीं किया, तो
तो आपने अपने बगल बच्चों का तो सोचा, मुंबई वासियों का कब सोचा? और इसी मुद्दे को लेकर हम चुनाव में जाने वाले हैं। आशीष जी, अंधेरी उपचुनाव के दौरान आपने अपना कैंडिडेट विड्रॉ कर लिया था। दो उपचुनाव हैं महाराष्ट्र में, दोनों के लिए महाविकास आघाड़ी अपने कैंडिडेट खोज रही थी। सर्वसाधारणतः इस प्रकार से दुर्भाग्यपूर्ण मृत्यु अगर किसी विधायक की होती है तो उसके परिवार की व्यक्ति कोई अगर उस चुनाव में खड़ी होती है तो सभी दल सर्वसाधारणता उसको समर्थन देते हैं और अनअपोज्ड इलेक्ट हो इस प्रकार की भूमिका लेते हैं। अंधेरी उपचुनाव की याद मैं कराना चाहता हूं। अंधेरी उपचुनाव में स्वयं शरद पवार साहब ने प्रेस कॉन्फ्रेंस लेके मांग की थी, स्वयं राज ठाकरे जी ने पत्र निकालकर उस भूमिका का समर्थन किया था और स्वयं उद्धव जी ने शरद पवार जी ने की हुई मांग को मेरा समर्थन है इस प्रकार की बात कही थी और कांग्रेस तो चिल्ला ही रही थी। अब ये चारों दल इन दो उपचुनाव में क्या भूमिका लेते हैं ये महाराष्ट्र देखना चाहता है। सर्वसाधारणता महाराष्ट्र की संस्कृति और परंपरा को लेकर यहाँ अनपोज चुनाव हो, यह हमारी मांग है। कल विधान परिषद के 5 चुनाव के रिजल्ट जो आए उसमें बीजेपी ने 2 सीट खोली है, क्या जनाधार कम हुआ है या दिक्कत फेलियर हुआ वहां तक पहुंचने के? ये बात सही है, हम 2 चुनाव हार गए हैं। ये बात भी सही है कि हम नए से 1 चुनाव जीते हैं और ये बात भी सही होगी कि हम एक नए मित्र को जोड़ेंगे। ऐसे परिस्थिति में जो उपचुनाव 2 चुनाव हम हारे हैं उसका सत्य शोधन हो, ये हमारी इच्छा है माननीय अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश के, उसके बारे में सोचेंगे। सर, बीएमसी चुनाव सामने है, इसमें बीजेपी इंडिविजुअल फाइट करेगी या फिर एकनाथ शिंदे फैक्शन के साथ फाइट करेगी? इसमें प्रश्न ही कहाँ है, ये तो कभी का डिक्लेयर हो चुका है, स्वयं अमित शाह जी ने डिक्लेयर किया है हम साथ में ही लड़ने वाले। सीट बंटवारे को लेकर कुछ हुआ नहीं, कांग्रेस जो है प्रदर्शन करने वाली है, कैसे करके लगातार पार्लियामेंट में आवाज। चलो भाई, लता दीदी जी के कार्यक्रम में आप सब लोग आइए और आपके माध्यम से महाराष्ट्र देश और पूरे मुंबई की जनता को इस कार्यक्रम का आनंद देने का न्योता भी दीजिए। बहुत धन्यवाद। छत्रपतींचा विचार म्हणजे